असं नाहीये, म्हणजे काय ती पण प्रेम करते हा तुझ्यावर, थोडी चूक झाली तिची पण माफ कर ना तिला. नाही केडी, मला ना कधी कधी कळतच नाही की काय करतोय मी. मला कधी कधी असं वाटतं की राधिका नको, शनाय नको, आयुष्यामध्ये ना कुठली बाईच नको. भाई सगळं ठीक आहे ना? काहीतरी फालतू बोलू नकोस. मला फ्रस्ट्रेशन आलं होतं यार. आहे म्हणजे तेरा कैसा आहे पता आहे? तुला बर्फाचा गोळा खायचा पण आहे आणि मग तो खाल्ल्यानंतर सर्दी होईल याचं टेन्शन पण आहे. असं नसतं रे. हे बघ, तुला शनाया आवडते की नाही, हा तिच्या बरोबर राहायचंय की नाही. मग राहायचंय ना बॉस डार्लिंग. हे बघ, थोड्या चुका सगळ्यांच्या हातनं होतात, तू माफ कर ना तिला. नाही नाही, एवढ्या सहज मी माफ नाही करणार शनायाला. अरे माझा काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही? दर वेळेला हिने काहीतरी घोडचुका करायची आणि मी त्याच्यावर पांघरुणं घालत राहायचे, हेच काम आहे का मला? नाही नाही, हे बघ, ही अशी इडियट सारखी वागत राहणार आणि मी सांभाळून घेत राहणार असं या वेळेला होणार नाही. अरे असं नको करू ना. म्हणजे आता हे बघ ना, म्हणजे काय आहे की अरे हेल्दी फ्लर्टिंग होत, बाकी काही नाही की हेल्दी फ्लर्टिंग होत. हेल्दी फ्लर्टिंग करत लोक US जातात का अनोळखी लोकांबरोबर? काहीतरी बोलतोयस आपलं. हे बघ, या वेळेला तिची बाजू घेऊ नकोस, सांगून ठेवतोय. अरे बाजू नाही घेते यार, मी फॅक्ट सांगतोय फक्त. हे बघ, फॅक्ट एवढीच आहे केडी की शनाया चुकली आहे, तिने माती खाल्ली आहे. मला तिच्याबद्दल नाही बोलायचं आता, माझं लक्ष फक्त या दोघांवर आहे. राधिका आणि सौमित्र काही नवीन प्लॅन तर करत नाही ना, याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करणार आहे आता मी. शनाया तुझं काही खरं नाही. मला अजून बिलीव होत नाही की सौमित्र SB कंपनीचे ओनर आहेत.